करून घ्या, कोणतेही आता विलंब करू नका मित्रांनो. आपण पाहतो या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थाने अगदी आपल्या कर्जत खलापूर पनवेल परिसरामध्ये ज्यांच्या समालोचकाची एक वेगळी छाप आहे, ते महेशजी कदम देखील या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. ते देखील तुम्हाला नेक्स्ट मॅच साठी मात्र कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. पहिली मॅच आहे मैत्री चषक 2022, हे पहिला पर्व आहे खऱ्या अर्थाने. आणि या पहिल्या पर्वामध्ये मात्र पदार्पण केला, चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं आहे. पहिले षटक आपण पाहतो प्रगती पथावरती. प्रज्योत मात्र फार चांगली कामगिरी करतोय. आतापर्यंत त्यांनी चेंडू सुटले ते म्हणजे चार, आणि चार चेंडूंमध्ये धावा मात्र खर्च केल्या. त्या पाच एक अवांतर स्वरूपाची धाव देखील जोडली गेली आणि पाच जागा धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एक गडी देखील बाद झाला धावच्या स्वरूपामध्ये. मंगेश ज्याने मात्र एकही चेंडूचा आतापर्यंत खेळ केला नव्हता तो मात्र बाद झाला. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये दाखल झाला. गणेश या विलीय गतीमध्ये परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं. अगदी स्लोअर पद्धतीने हा चेंडू फेकला. फलंदाजीची बाट मात्र जोशामध्ये फिरत होती. यावेळी मात्र थोडस गोलंदाजाला ओळखला आणि ते मात्र मोठा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एक चौकार जरूर खाल्ला गोलंदाज प्रज्योतने, परंतु कमबॅक देखील चांगलं पाहायला मिळालं. प्रज्योत हलक्या आपण चेंडूला कट केला. क्षेत्रक्षक आहे, चांगला एफर्ट्स पाहायला मिळतात आणि इथे मात्र पकडला जातो छेद. आणखीन एक फलंदाज इथे बाद येईल. झटका क्रमांक दुसरा लागतो तो म्हणजे शोलू संघाला. फलंदाज बाद येतोय. गणेश आणि बिना लग्नाची तुला कशी पाहिजे?
सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाते आहे। या सिंगलच्या साहाय्याने तुम्ही पाहता की धावसंख्या आता जाऊन पोहोचल्या ते 6 घरामध्ये। दुसरे षटक प्रगती पथावरती या, ज्या प्रकारे आपण पाहतो ना की प्रजोतने गोलंदाजी केली होती त्याच प्रकारची गोलंदाजी आता मैदानामध्ये चालू आहे। अगदी इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानामध्ये चालू आहे। फलंदाजाला कोणतीही मोठी शक्ती मारून मात्र आतापर्यंत देत नाही आहे। चांगली गोलंदाजी आपण पाहतो भुंगे संघाकडून। हा अर्धा बाद मधून चेंडूला खेळून काढला। अगदी आपण पाहतोय मिडविकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथे मात्र मिळेल फक्त सिंगल। आणखीन एक धाव धावफलकामध्ये जोडली जाते या, म्हणजे आता धावशुलक जाऊन पोहोचला ते 7 घरामध्ये। 7 धाव्या धावफलकामध्ये दुसरे षटक प्रगती पथावरती या। स्ट्रायकिंग गेमला तुम्ही पाहू शकता भास्कर जो सलामीला आला आहे। भरपूर खऱ्या अर्थाने विश्वास आहे सेलू संघाला या फलंदाजावरती, परंतु थोडासा नाराज करतो आपल्या संघाला। आणखीन एक निर्धाव चेंडू मात्र त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। वारंवार मात्र निर्धाव चेंडू खेळून काढतोय। मोठी फटके मारण्याचा जो मोह त्या मोहामध्ये मात्र गुंतला जातोय। आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, आपल्या संघाला एक फायटिंग टोटल स्कोर पर्यंत मिळवून ठेवावं लागेल। अशा वेळी मात्र थोडस एक माइंडसेट अशी फलंदाजी करावी लागेल, परंतु तिथे मात्र थोडस नाकाम मात्र ठरला जातोय। हा चांगला फटका यावेळी अगदी आपण पाहतोय ना की कव्हरला चेंडू मात्र डीपमधून क्षेत्ररक्षक आला, तिथे मात्र सिंगल कंप्लीट केली जातेय। आणखीन एक धाव मात्र आता धावफलकामध्ये ऍड केली जाईल। धावफलकाने जाऊन पोहोचलं ते म्हणजे 8 घरामध्ये। 8 धाव्या धावफलकामध्ये दुसरे षटक प्रगती पथावरती या। संकेत गोलंदाजी मागवती या, आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। गुंडे संघ फार चांगली कामगिरी खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळते। हा उलटा स्थानिकाला मात्र कन्वर्ट केला सीमारेषेच्या पलीकडे। अंपायरचा इशारा येतो लो चेंडू, म्हणजे 1+4 6 या म्हणजे 7 धावा। अगदी आपण आतापर्यंत गोलंदाजाची प्रशंसा करत होतो, यावेळी मात्र चुकी घडली गेली। विनर फेकला आणि त्याच्यावरती मात्र आपण पाहतो फलंदाज अक्षयच्या बॅटमधून हा षटकार देखील पाहायला मिळाला, म्हणजे अवंतरच्या स्वरूपामध्ये या धावा आता मात्र धावफलकात लागल्या गेल्या। 7 धावफलक आता जाऊन पोहोचले 15 घरामध्ये। या षटकाराला मात्र आता आकारणी मिळली जाते तर बॅटिंग करणाऱ्या शिरू संघासाठी। 15 धावा धावफलकामध्ये, खऱ्या अर्थाने धावा येत नव्हत्या, परंतु गोलंदाजाने जी चुकी केली त्या चुकीचा मात्र दोन्ही हाताने मात्र स्वीकार मात्र केला फलंदाज अक्षय। हा देखील अगदी शबळून खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न इथे फसला गेला। फ्लोटचा चेंडू होता तिथे मात्र निर्धाव झाला। षटक संपल्याचा इशारा होता, दोन षटकांचा इथे खेळ मात्र समाप्त झाला। आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर तुम्ही पाहू शकता 3-15 ही धाव संख्या, 2-15। अगदी आपण पाहतो शेली संघ प्रथम बॅटिंग करतोय, खऱ्या अर्थाने मनोफिट गमावल्यानंतर आपल्या वादाला मात्र बॅटिंग आली होती। तिथे मात्र आपण पाहतो की 12 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला आणि 15 धाव्या धावफलकामध्ये लागल्या। दोन महत्वपूर्ण विकेट्स देखील त्यांनी गमावल्यात, परंतु आता जर पाहायला गेलो तर भास्कर आणि अक्षय चांगली बॅटिंग करतात। आता इथून मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल ती म्हणजे शिवू संघाला, अक्षय आणि भास्कर या दोन्ही खेळाडूंना। आता मात्र गोलंदाजीसाठी आपण पाहतो की समीर शिंदे मात्र दाखल झाला तिसऱ्या षटकासाठी। आता वैयक्तिक कोड्यातील पहिला आणि सांघिक कोड्यातील तिसरं षटक, आता हे जबाबदारीचं षटक आहे। खऱ्या अर्थाने नेहमी आपण पाहतो की चौथं षटक खूप जबाबदारीचं असतं, परंतु जर मयूर सर पाहायला गेलं तर चौथ्या षटकाच्या आधी जे तिसरं षटक असतं ते खूप निर्णायक असतं। आता ते तिसऱ्या षटकाची जबाबदारी मात्र घेऊन आला गोलंदाज समीर। फार चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं गुंगे गावाकडून। यावेळी चेंडूला फक्त ग्लान्स केला, एक सिंगल मात्र या चेंडूवरती कंप्लीट केली जाते। आता मात्र स्ट्रायकिंग गेमला अक्षयला तुम्ही पाहू शकता, ज्या अक्षयच्या बॅटमधून खऱ्या अर्थाने एक षटकार आला होता नव संजीवनी दोराना। तर सन्माननीय उद्योजक किरण पेमारे साहेब इथे उपस्थित झाले। हा फटका फसला, चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्राच्या चेंडूला जप करतो आणि दुसऱ्या आडांमध्ये मात्र झेल पकडला जातो। आणखीन
दीपक जी राणे मेन अंपायर च्या भूमिकेमध्ये आहे. हा शॉर्टपिच होता खऱ्या अर्थाने अगदी कव्हर आणि कव्हर पॉइंट मधून चेंडूला काढायचा होता परंतु तो प्रयत्न फसला गेला. आणखीन एक निर्धा चेंडू अगदी आपण पाहतो ना की गुंडे संघाकडून इथून अनुकल गोलंदाजी होत्या. अगदी अटॅकिंग गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोया. तो प्रजोत इलेव्हन गुंडे या संघाकडून समीर देखील प्रभावित गोलंदाजी करतोय. हा फटका आला अगदी अडव्या बाद में मात्र चेंडूला खेळून काढला परंतु क्षेत्ररक्षक आहे. डबल घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु फुट थोडीशी खराब पाहायला मिळतोय. सिंगल मात्र डबल मध्ये कन्वर्ट केली जाते. दोन डावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि दोन डावाच्या सहाय्याने तो पाहायला गेलो तर डावसलग जाऊन पोहोचला ते 17 घरामध्ये. हार्दा बॅट मधून चेंडूला खेळून काढला. विकेट मीडिया मात्र शोधून काढले क्षेत्ररक्षक आहे तिथपर्यंत पोहोचेल तोपर्यंत आपण पाहतो की दोन डावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या डावेसाठी मात्र फलंदाज सरसावला परंतु त्याला थांबवलं देखील गेला. दोन डावा इथे मात्र कंप्लीट केल्या जातील. या दोन डावेच्या सहाय्याने 19 जागा दाखवतात. वीस जागा दाखवतामध्ये तिसरे षटक प्रगती पटावरती. हा फटका देखील खेळायचा होता परंतु शेंगू हवेमध्ये आणि तो क्षेत्रक्षक कोणतीही सुटी करत नाही. किती आपण पाहतो ना लोंगा मेरून क्षेत्रक्षक आला होता आणि तिथे मात्र झेल कंप्लीट केली गेली. आणखीन एक तिथे फलंदाज बाद होईल. अजून पाहतो की 3 षटकांचा इथे मात्र खेळ समाप्त झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर जर पाहायला गेलो ना तर धावफलकामध्ये धावा जाऊन पोहोचल्यात. ते म्हणजे 20 घरामध्ये 20 जागा धावफलकामध्ये लागल्या गेल्यात. 3 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. आता चौथे षटक प्रगती पटावरती असणार आहे. खऱ्या अर्थाने जर आता पाहायला गेल्या 20 जागा झाल्यात. 20 जागा धावफलकामध्ये चौथे षटक गोलंदाजीसाठी सज्ज झाला. अनिकेत सेकंड गेमला तुम्ही पाहू शकता भास्कर जो सलामीला गेला. आता खऱ्या अर्थाने भास्करला एकदम चांगली कामगिरी करावी लागेल कारण की शेवटचं षटक आता प्रगती पटावरती असणार आहे. स्लॉगरचं षटक आहे हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे पाहिलं जातं. हा पहिला चेंडू अगदी आपण पाहतो ना की भन्नाट वेगाने मात्र हा चेंडू फेकला होता गोलंदाज अनिकेत याने. चांगली गोलंदाजी आपण पाहतो गुंडे संघाकडून. शेलू संघाला मात्र थांबवण्याचं काम अगदी धावसंख्येला रोख लावण्याचं काम आता गुंडे संघाकडनं होत. तर नेक्स्ट मॅच हा चांगला फटका परंतु क्षेत्ररक्षक आहे कव्हरला शॉर्ट कव्हरला. तिथे मात्र फक्त सिंगल कंप्लीट केली जाईल. तर नेक्स्ट मॅच भडगल आणि वरळी दोन्ही संघाचे संगणक आपण नाणेफेकीसाठी यायचं. इथे मात्र सिंगल कंप्लीट केली गेली आहे. धावफलक जाऊन पोहोचला 21 घरामध्ये. 21 डावा धावफलकामध्ये चौथे षटक प्रगती पटावरती. आता मात्र इथून थोडस एक्सिलेटरवरती पाय ठेवावा लागेल शेलू संघाला. इथे आपण पाहतो बॅटीला स्पर्श करून चेंडू इष्टरक्षकाच्या हातामध्ये. आणखीन एक विकेट मात्र आता मिळवली जाते. आणखीन एक फलंदाज इथे मात्र 5 दोषित केला जातो तो म्हणजे शेलू संघाचा. ज्या अर्थाने खऱ्या अर्थाने जर पाहायला गेलं तर आता मात्र पाचवा हदरा शेलू संघाला आपण पाहतोय लागला जातोय. नवीन फलंदाज आता मात्र फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल झाला.
अनिकेत अनिकेत गोलंदाजी मार्क वरती आणि अनिकेत आता सेकंड एंडला देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हे फॅक्टर आता आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा देखील चांगला चेंडू आता ती उचली घेणारा चेंडू गुलजार स्पॉट होती. चेंडूला पिचिंग केल्यानंतर मात्र चेंडू मध्ये थोडीशी उचली घेतली आणि इथे देखील आपण पाहतो ना की निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. वारंवार मात्र निर्धाव चेंडू सुटले जातात गुंडी संघाकडून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय अगदी अटॅकिंग गोलंदाजी. नेक्स्ट मॅच भरगल आणि वरळ दोन्ही संघाचे संघनायक आपण पास साठी या. भरगल आणि वरळ दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. चला भरगल संघाचे संघनायक इथे उपस्थित झाला. वरळ संघाचे संघनायक माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण टॉस साठी या लगेच. हा फटका चांगला आहे. बॅट मधून मधुर आवाज झाला परंतु एलिव्हेशन मिळालं नाही आणि आणखीन एक फलंदाजी तो बाद होईल. तुम्ही जे आहे तो तर पुढच्या चार षटकांसाठी मात्र कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील चेतन सर. चला वरळ आणि भरगल संघाचे संघनायक भरगल संघाचा संघनायक इथे उपस्थित झाला. वरळ संघ दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. तर सन्माननीय आमचे पाहुणे अजयजी पाल यांचे शुभ असे मात्र भरगल आणि वरळ या दोन संघांदरम्यान पास केला जाईल. नेक्स्ट चार षटकांसाठी मात्र कमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील चेतन सर. धन्यवाद योगेश. आपण पाहत आहे वन लाईफ ग्रुप आयोजित मैत्री चषक आजचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसामध्ये उपस्थित क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो आणि घेऊन चलतो मैदानाच्या आतमध्ये. गुंडे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना शेडू संघाला आतापर्यंत 25 या धावसंख्येवरती रोखला आहे. विजयासाठी
सर्वसाधीची गरज असताना सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. समीर शिंदे आणि त्याच्या समाजात असेल संकेत. खूप चांगली स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. अजय पाल आणि विजय पाल यांच्या माध्यमातून आपण एक भव्य दिव्य नाईट ट्रॉफीचं आयोजन पाहिलं परिचषक. त्यानंतर याच मैदानावरती ते ट्रॉफी खेळली गेली होती आणि मैत्री चषक पहिल्या दिवसाचे आजचा सामना इथे सुरू आहे. पहिल्या दिवसाचा पहिला सामना शेली पक्ष प्रजत इलेव्हन गुंडगे या दोन संघांदरम्यान. समीर शिंदे सध्या धावांचा बदला करण्यासाठी सज्ज होईल. पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना एक धावतर मात्र वेगाने पूर्ण करत असताना कर्रास एक पाहायला मिळते याच दरम्यान. मात्र पहिल्या चेंडूवरती एकटा देत असताना चांगला चेंडू होता समोर दिला होता. समीर शिंदेने पाहिलं की या चेंडूवरती मोठा फटका येणार नाही. सन्मान दिला आणि पहिली गोली धाव आपल्या संघासाठी आणि स्वतःसाठी जमा करत असताना समीर शिंदे जर विचार केला समीर शिंदेचा तर एक अनुभवी फलंदाज आहे. क्षमता आहे या फलंदाजाकडे मोठे फटके खेळायचे परंतु त्याला माहिती आहे या सामन्यामध्ये लक्ष मोठं नाहीये. पुन्हा एकदा कट करायचा होता चेंडू गली थरमानला चेंडूला ढकलायचे होते. बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता करत असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चेंडूची गरज असेल शेली संघाला जर सामना जिंकायचा असेल तर सर्वप्रथम ही जोडी सोडावी लागेल. समीर शिंदे याला रोखावे लागेल. यावेळेस डिफेंड केला पुन्हा एकदा चेंडूला सन्मान दिले गेले. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना तीन चेंडूचा इथून खेळ समाप्त होतो. लक्ष जरी छोटं असलं तरी सुद्धा मात्र इथे शेली संघ मात्र लढतो. तर वरळी संघाचा संघ नायक आणि भरगळ संघाचा संघ नायक आपल्याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. पुन्हा एकदा खरा फटका पाहायला मिळतो. निर्धाव चेंडूची सांगता येत असताना तीन चेंडू मात्र इथे निर्धाव खेळत असताना संकेत आपल्याला पाहायला मिळतो. तर चार चेंडूचा खेळ समाप्त होतो. दासलकावर मात्र धाव आपण पाहतो. 26 धावांचा पाठलाग करत असताना प्रज्योत इलेव्हन गुंडगे टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस मात्र खरा फटका पाहायला मिळतो. चौथा चेंडू निर्धाव खेळत असताना आता मात्र संकेत वरती दडपण निर्माण केले गोलंदाजाने. आता इथे काहीतरी विचार करावा लागेल कारण चार चेंडू लागोपाठचे निर्धाव खेळून काढत असताना संकेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दिसतोय. तर एका साईडला अनुभवी फलंदाज मात्र ज्याने पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली होती परंतु त्यानंतर मात्र समीर शिंदे नावशाहीकडे आला. फुलटा चेंडू होता जमिनीच्या छायाने चेंडू डिप्लाय एकदा पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रनाऊची संधी असेल खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो आणि त्याच दरम्यान दोन धावांचं अंतर पूर्ण केले जाते आणि दोन धावीच्या मदतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतो आणि धावसरकावरती आपण धावा पाहतो. त्या तीन जाऊया डीजेच्या माध्यमातून एक एसटीमध्ये घेत ऐकण्यासाठी. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. 26 धावांचा पाठलाग करत असताना गुंडगे संघ मात्र पहिल्या षटकामध्ये खराब सुरुवात करत असताना गुंडगे संघाचे जमेची बाजू म्हणजेच मयूर सर अजूनही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. समीर शिंदे अजून मैदानामध्ये आहे. चला भडगड आणि वरळी संघाचे कर्णधार आपण लगेचच नाणेफेकीसाठी यायचं आहे.
दोन्ही संघाला पुन्हा एकदा विनंती करेल की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. दोन्ही संघांना लास्ट कॉल असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. वरळी संघ आणि भरदेव संघ, तर पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. तीन धावत अचलकावरती आपण पाहतो समीर शिंदे पुन्हा एकदा तयार होत असताना. कट करायचा होता चेंडू, बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता येत असताना धावसंख्यावरती धावा मात्र तीन पाहतोय. छोटे लक्ष आहे परंतु शेलू संघाने सुद्धा चांगली कामगिरी केली आतापर्यंत चेंडूचा चेंडू हाताळत असताना. इथे मात्र फुल केलाय सक्सेसफुल पावरफुल समीरच्या बॅट मधला येतोय षटकार आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्या समीर शिंदे यांच्या बॅटमनला आलेला महत्त्वाचा क्षण षटकार पाहायला मिळतोय. तर अजय पाल सरांना मी विनंती करेल की आपण विजय पाल सरांना मी विनंती करेल की आपण नाणेफेक उडून घ्यायची आहे. पुन्हा एकदा उकेला चेंडूला एक धाव तर मिळेल. दुसऱ्या धावीचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न करताय समीर शिंदे, परंतु एकेरी धावीवरती समाधान मानत असताना दोन्ही फलंदाज आणि एकेरी धावीच्या मदतीने आता धावसंख्या 10 या अंकावरती पोहोचली जाते. बिनबाद 10 धावा आहेत अफलकावरती. येणाऱ्या चेंडूमध्ये 26 धावीची गरज असेल ते प्रोजेक्ट 11 गुंडगे या संघाला. पुन्हा एकदा खरा फटका पाहायला मिळतोय, परंतु पंच सांगतात या चेंडू मात्र खूपच उजव्या इशूच्या बाहेर आहे. पंच आम्हाला सांगतात चेंडू आहे एक अभ्यंतर धाव मिळेल. छोटा चेंडू होता परंतु काय करतो मैदानामध्ये नशीब साथ देत असताना गुंडगे संघाला या मात्र वाईटच्या स्वरूपामध्ये आलेला चौकार. अशा प्रकारे पाच चांगला फटका यावेळेस वाट पाहिले आणि फलंदाजाने मात्र इथे गोलंदाजाची वाट लावले आलेला षटकार. बावीस धावा आता सलका जातो. 22 धावा दहा फलकावरती चार धावींची गरज असे सलामीची चोरी गुंडगे संघाकडनं खेळत असताना मात्र चांगली कामगिरी करत असताना 22 धावा येणाऱ्या चेंडूमध्ये चार धावीची गरज असेल. यावेळेस मात्र काय करतो मैदानामध्ये तर विकेट पहिला विकेट इथे बाद होत असताना चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी. चार धावीची गरज असताना मात्र फलंदाज बाद झाला आणि पहिला विकेट इथे टप्पूच्या अश्राला येईल. तर नवीन फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये ऋषी चाळके. तर या स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, आपण लाईनअप करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि त्यावेळेस सुद्धा लाईनअपच करून मैदानाच्या बाहेर यायचं आहे. आणि क्रॉसिंग लाईन ही सुद्धा कंपल्सरी असेल याची आपण नोंद घ्यायची आहे. तर येणाऱ्या चेंडूमध्ये चार धावीची गरज असेल. गुंडगे संघ मात्र विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्या होम ग्राउंड वरती खेळत असताना आणि हेच शेलू संघाला सांगत असताना की या ग्राउंड चे भाग आम्हीच आहोत आणि दरारा आणि दर्शन सुद्धा आमचीच असेल. उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू पंच आमच्याकडे वळ येत आणि सांगतात की हा स्थिर चेंडू आहे, खराब लाईन आहे, खराब दिशा आहे. तर येणाऱ्या चेंडूमध्ये तीन
फलंदाजाची गरज गुंडे संघाला। यावेळेस फक्त दिशा दिली चेंडूला, एक धाव तर मिळेल। याच दरम्यान खराच एकी पाहायला मिळते शिलू संघाकडनं, दुसरी धाव सुद्धा इथे आरामात पूर्ण करत असताना। तर 25 धावा एक धाव फलकावरती येणाऱ्या चेंडू मध्ये एक धावेची गरज असेल। येणाऱ्या दोन षटकामध्ये एक धावेची गरज गुंडी संघाला, एक बाद 25 अशी धावसंख्या आपण दहा फलकावरती पाहतोय। कंपल्सरी चेसिंग सामन्याचा नियम आहे, 12 चेंडू आणि एक धावेची गरज। यापूर्वी सामना असेल भडव विपक्ष वरळी या दोन संघांदरम्यान सामना असेल। दोन्ही संघांना मी विनंती करेल की आपण लगेचच या सामना संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। ज्या संघाचे क्षेत्ररक्षक आहे त्यांनी लगेचच क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे। आणि दोन्ही संघांना मात्र 20 मिनिटाचा अवधी देण्यात आला आहे, या 20 मिनिटांमध्ये आपली इनिंग मात्र कम्प्लीट करायची आहे। समीर शिंदे जो सलामीला गेला आहे, अनुभवी फलंदाज मैदानामध्ये थांबला, प्रतीक्षा केली आणि एक षटकाराच्या मदतीने आतापर्यंत गुंडगी संघासाठी किल्ला लढवत असताना 12 चेंडू आणि एक धावेची गरज गुंडगी संघाला। यावेळेस विजय षटका पाहायला मिळतो, रनआउटची संधी असेल, मात्र विजय धाव कम्प्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळतो फलंदाज मात्र बाद आहे। रनआउटच्या स्वरूपामध्ये समीर शिंदे मात्र माघारी परतला। एक धावेची गरज होती, वाटलं होतं की समीर शिंदे मात्र आपल्या संघाला विजय करून देईल, परंतु तसे घडलं नाहीये आणि इथे मात्र समीर शिंदेला सुद्धा परतावं लागलं। तर 11 चेंडू आणि एक धावेची गरज, नवीन फलंदाज संघाचा संघनायक प्रज्योत घोसाळकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहतो। 11 चेंडू आणि एक धावेची गरज, इथे सुद्धा चांगला चेंडू फेकला जातो शिलू संघाकडनं। येणारी 10 चेंडू आणि आता मात्र एक धावेची गरज, शिलू संघ मात्र अजूनही हार मानण्यासाठी तयार नाहीये। 2 चेंडूची फेकी केली या गोलंदाजाने, एकही धाव खर्च केली नाहीये आणि समीर शिंदे याला मात्र तंबूचा रस्ता दाखवला आहे। इथे सुद्धा बीट होत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। 3 चेंडू आतापर्यंत गोलंदाज आपल्या हातामधून फेकते आणि इथे मात्र गुंडगे संघाला एकही धाव देत नाहीये, म्हणजे चांगली गोलंदाजी आतापर्यंत। या षटकाचा जर विचार केला तर या तिसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते एक धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडले।